आपणच मला विचारलं मुंबईतली बैठक आहे तुम्ही का आलेला नाही. मी आपल्याला सांगितलं मला अशी कोणतीही माहिती नाही मिळाली. तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्हाला या बैठकीला बोलवलं नाही का. मी त्याला उत्तर दिलं की कदाचित त्याची आवश्यकता वाटली नसेल आणि प्रत्येक बैठकीला बोलवलंच पाहिजे असा आग्रह नसावा असं तुमचं आणि माझं संभाषण झालं. मी आत गेल्यानंतर माझं सुप्रियाताईंचं बोलणं झालं आणि मी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं अशी कोणती बैठक झालेली नाही किंवा बोलवण्यात आलेली नाही. संध्याकाळी 5 वाजता मात्र इथे येण्याच्या आधी पवार साहेबांचं आणि माझं बोलणं झालेलं. त्या बैठकीला मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. आता याचा विपर्यास कोणी किती करायचा हा ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. मुनगंटीवारांचा वारंवार तोल का जातो राष्ट्रवादीबद्दल बोलताना हेच मला कळत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्निकल मुद्दे उपस्थित करून राजकारण होत नसतं. राजकारण हे लोकांच्या समाजाच्या मनावर आणि मानण्यावर असतं. आपण सुधीर मुनगंटीवारांचे मी काही विधानं गेल्या 4 दिवसात बघतो आहे. तर त्या विधानामध्ये राष्ट्रवादीबद्दल प्रचंड तिरस्कार दिसतो आहे आणि चुकीची विधानं ते करत आहेत. ते राज्याचे जबाबदार मंत्री आहेत आणि आमच्या पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राज्यात आणि देशातल्या वेगवेगळ्या भागात आमचे पवारसाहेबांना मानणारे जे कार्यकर्ते आणि नेते आहेत त्या सगळ्यांनी मिळून पुन्हा प्रयत्न केल्यावर राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळणारच आहे. कर्नाटकमध्ये आम्ही निवडणुका लढवतो आहे त्यामुळं राष्ट्रीय पक्ष होणं आणि त्याची मान्यता मिळणं हे औपचारिकपणा आहे. आणि आपल्या देशातल्या सगळ्याच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पवारसाहेब हे अध्यक्ष असावेत ही सुरुवातीपासून भूमिका घेतलेली आहे, आजही आहे. आज पवारसाहेबांनी राजीनामा दिला आहे त्याच्यावर योग्य ती चर्चा त्यांनी जी समिती नेमलेली आहे ती समिती करेल. कालच त्यांनी राजीनामा सगळ्यांच्या समोर दिला आणि ते अचानक तो निर्णय त्यांनी जाहीर केला त्यामुळं त्यानंतर त्यांच्याशी चर्चा मसलत करायला काही फारशी वेळही मिळाली नाही किंवा चर्चाही झाली नाही. त्यामुळं मला कारण काय कळलेलं नाही पण त्यांनी स्टेप डाऊन व्हायचा स्वतःहून निर्णय जाहीर केलेला. ती आज जाताना मी मगाशी आज जाताना या सगळ्या तुमच्याच प्रश्नांची तुम्हीच होता तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मी दिलेली आहेत. आता पुन्हा त्या विषयावर वेगळं काही बोललो तर ते चालवायचं कुठला हा प्रश्न तुमच्या क्लॅरिटी येईल सर. स्वीकारला जाईल का याबाबत संभ्रम वाटतो का तुम्हाला? पवारसाहेबांच्या नेतृत्वामुळे पक्ष देशात वाढलेला आहे. वेगवेगळ्या देशातले कार्यकर्ते त्यांच्यामुळं त्यांच्या नावामुळं जोडलेले आहेत आणि पवारसाहेब बाजूला जाणं ही पक्षाची हानी आहे. याबद्दल महाराष्ट्रात आणि देशातल्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार येऊ शकत नाही. आज त्यांनी स्वतःहून निर्णय घोषित केला आहे. आम्ही सगळे त्यांना सांगतो आहे की हा निर्णय योग्य नाही, हा निर्णय बदलावा आणि त्या प्रयत्नात मीच नाही तर महाराष्ट्रातले सगळेच कार्यकर्ते. आणि असं आहे की आमचा पहिला प्रयत्न आहे, पवारसाहेबांनीच ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांच्याकडेच ते राहिलं पाहिजे. त्यातून समिती काय निर्णय घेणार आहे आणि पवारसाहेबांनी आमचा आग्रह मान्य करावा अशी आमच्या समितीतले जवळपास सगळे महाराष्ट्रातले जे आहेत त्यांचं मला खात्री आहे की हेच मत असावं. 2024 लोकसभा आहे, विधानसभा पण आहे, फक्त 1.5 वर्षाचा कालावधी राहिलेला आहे आणि त्यामुळं 1.5 वर्षाचा कालखंड हा तसा म्हटलं तर छोटा आहे आणि त्यामुळं सर्वांनाच वाटतं की ही व्यवस्था 24 सालापर्यंत चालू राहावी.